बारामती शहरामध्ये साक्षी विठ्ठल खत्री यांनी लिंग परिवर्तन करून विठ्ठल खत्री या व्यक्तीबरोबर लग्न केलेलं होतं, जे कायदेशीर होतं. आणि लिंग परिवर्तन केल्यानंतर त्यांना कायदेशीर मान्यता आहे. असं असताना देखील त्या व्यक्तीने ह्यांचा त्याग करून जे काय 458 गुन्हा असतो ना, जासाट करणे, मारहाण करणे अशा प्रकारचा गुन्हा केलेला होता, त्या संबंधात ह्यांनी बारामती शहर पोलीस स्टेशनला फौजदारी गुन्हा दाखल केलेला आहेच. परंतु कौटुंबिक हिंसाचार जो कायदा आहे त्याच्या अन्वये कलम 12 देखील आम्ही पोटगेसाठी ह्यांच्यासाठी अर्ज दाखल केलेला होता. त्या अर्जामध्ये समोरच्या व्यक्तीने, समोरच्या पार्टीने असा डिफेन्स घेतला होता की हे तृतीयपंथी आहेत, ह्यांना तो डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट जो आहे त्या कायद्यान्वये ह्यांना त्या तरतुदी लागू नाही आहेत, किंवा त्याप्रमाणे ह्यांना अर्ज दाखल करता येत नाही, किंवा ते कायदे लागू होणार नाही आहे. आम्ही असं आमची भूमिका मांडली की सर्जरीनंतर ह्या महिला झालेल्या आहेत, ह्यांना त्या कायद्याच्या तरतुदी लागू आहेत, त्याच्यामुळे ह्यांना तो अर्ज दाखल करता येईल आणि पोटगे देखील मागता येईल. तो दोघांचा युक्तिवाद झाला आणि मेहरबान कोर्टाने आमचा युक्तिवाद ग्राह्य धरून त्यांना दरमहा 12,000 इंटरिम पोटगे ज्याला म्हणतात ती मंजूर केलेली आहे. दाखल तारखेपासून दरमहा 12,000 ह्यांच्या उदरनिर्वाहासाठी. इंटरिम पोटगे म्हणजे ह्यांना कोर्टाचा खर्च असेल, जाणं येणं असेल किंवा रोजच्या उपजीविका असेल, त्यासाठी इंटरिम पोटगे 12,000 मंजूर केलेले आहे. पहिली तर गोष्ट मी सरांचं अभिनंदन करेल, धीरज सरांचं, की त्यांच्यामुळे मला न्याय भेटला. आणि समाजात मला आज एकच अपेक्षा आहे की सर्वसामान्य माणसांसारखी जिंदगी मी पण जगावं. आज माझ्यासारखे कित्येक जण असतील की त्यांनी माझ्यासारखं कोणीतरी सर्जरी करून एक महिला स्वतः झालेली असतील, तर त्यांना पण न्याय मिळावा आणि समाजाने आम्हाला ॲक्सेप्ट करावं, एक फिमेल म्हणून आमच्याकडे बघावं, तृतीय पंथी न म्हणता एक फिमेल म्हणून आमच्याकडे बघावं सगळ्यांनी.